आज या ठिकाणी महाराष्ट्रातले तमाम पंचायत समिती सदस्य स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळावर साखळी उपोषणाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. पंचायत समिती सदस्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नसल्यामुळे मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचं विकास काम पंचायत समिती सदस्य करू शकत नाही आहे. त्यामुळं पंचायत समिती सदस्य हा ओसाडगावचे पाटलं झाल्याची एक भूमिका पंचायत समिती सदस्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत पंचायत समिती सदस्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर उपोषण केलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण केलेलं आहे. त्या ठिकाणी नागपूर येथे जवळजवळ 450 सदस्य उपोषणाला बसलेले होते. मुंबई येथे 850 सदस्य उपोषणाला बसलेले होते. त्याचबरोबर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि या ठिकाणचे सर्व सदस्य एकत्रित होऊन पंचायत समिती सदस्यांना अधिकार मिळावा यामुळे आज या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावर परत एकदा आंदोलन उपस्थित केलं आहे. परंतु याची दखल ग्रामीण विकास खातं कोणत्याही प्रकारची घेत नाही आहे. 14 वित्त आयोग हा पूर्ण ग्रामपंचायतला देऊन पंचायत समिती सदस्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार ठेवलेला नाही आहे. आमची प्रमुख मागणी एक तर पंचायत समिती सदस्यांना अधिकार द्या, अन्यथा पंचायत समित्या बरखास्त करा. महत्त्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत रहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल. तसेच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.